ज्ञान कर्म संन्यास योग। तर आपण कुठे अटकलो होतो, बहुनी मी व्यतीत आणि तर भगवंत काय म्हणतात की मी बरेचसे जन्म मी पण म्हणजे आपण दोघंही दोघांनी घेतले आहे पण सगळे मला आठवतात आहे पण तुला आठवत नाही, कारण भगवंत आणि आपल्यामध्ये मेन फरक काय तर अज अजोपी सन अव्यय आत्मा हे लक्षात ठेवण्यापेक्षा, अज म्हणजे ज्यांनी जो अजन्म आहे तो कोणाच, भगवंत अजन्म आहे आणि ते अव्यय आत्मा आहे, हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत, अज आणि अव्यय आत्मा। आपण अज नाही आहोत आणि आपण अव्यय आत्मा नाही आहोत, त्यांच्या शरीराचा व्यय होत नाही, व्यय म्हणजे नाश होणे आणि त्यांचा जन्मही होत नाही, का ते फक्त अवतरित होतात। आपण विविध प्रकारे आपल्या कर्मानुसार जन्म घेत राहतो, जन्म घेत राहतो आणि आपलं शरीर हे व्यय होत राहतं, म्हणजे मृत्यू, जन्म मृत्यू हे आपल्याला लागू पडतात पण भगवंतांना लागू पडत नाही। तरीही भगवंत या भौतिक जगात प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया, आणि तरी ते या भौतिक जगात अवतरित होतात कसे, आत्ममायया स्वप्रेरित, स्वतःला वाटलं तर येतात। तिसरा पॉईंट काय, तिसरा डिफरन्स काय आपल्या आपल्यामध्ये आणि भगवंतांमध्ये, आपण ठरू शकत नाही की मी 10 वर्षानंतर जन्म घेतो या शरीरात किंवा या घरात, नाही, आपल्याला प्रकृती फोर्सफुली एखादं शरीर देत, जनावराचं मानवाचं, तर आपण आत्ममाया नाही आहेत। आत्ममायाचा अर्थ काय दिलेला आहे, अंतर्गत शक्तीने, तर भगवंतांच्या अंतर्गत शक्तीने भगवंत जिथेही वाटेल तिथे अवतरित होऊ शकतात। तर अज अव्यय आत्मा आणि आत्ममाया हे तीन, तर दिव्य ज्ञानामध्ये हे तीन जे लक्षण आहेत, तीन गुण हे भगवंतांचे, तर का होतात का येतात हे त्यालाच लागून दुसरा शब्द दुसरा श्लोक यदा यदा हे धर्म का अवतरित होतात ते त्याला उगाचच नाही येत, तर जिथे जिथे धर्मग्लानी होते, धर्मग्लानी तर धर्म संस्थापन करण्यासाठी येतात, धर्म संस्थापन करण्यासाठी येतात तेव्हा काय करायला लागतं त्यांना, तर धर्म विस्कळीत पडलेला आहे, अधर्म वाढलेला आहे, त्यामुळे अधर्म माजवणारे म्हणजे अधर्म निर्माण करणारे त्यांचा नाश करण्यासाठी आणि परित्राणाय साधना भक्तांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना संकटातून वाचवण्यासाठी, तर हे कारणे। संभव आम्ही युगे युगे, किती अवतार आहेत, असंख्य, ज्याचं उदाहरण काय दिलं होतं आपण मागे, जसं समुद्रात जेवढ्या लाटा येतात ते आपण मोजू शकत नाही, त्याचप्रमाणे भगवंतांचे अवतार किती असतील ते आपण मोजू शकत नाही। तर हा या फ्लोमध्ये भगवंत सांगतात, जर हे ज्ञान आपण म्हणजे भगवंतांचं हे जन्म म्हणजे भगवंताचा जन्म कसा होतो आणि त्यांचे कर्म काय, जन्माबद्दल काय दिलेलं आहे, परत रिपिटेशन कोण सांगेल, भगवंतांबद्दलचं ज्ञान, आपण जन्माबद्दलचं ज्ञान काय आहे, एक अजन्म आहे, दुसरं अव्यय आत्मा आहे, तर अजन्म म्हणजे त्यांचा जन्म आणि अव्यय आत्मा म्हणजे त्यांच्या शरीराचा नाश होतो, अव्यय व्यय होत नाही, आणि तिसरं काय आत्ममाया, तर म्हणजे लिहून ठेवा, नोट्स पाहिजे असं आपल्या लोक, अव्यय आत्मा म्हणजे काय, आत्ममाया म्हणजे काय, अंतर्गत शक्तीने काय जन्म घेऊ शकतो, अवतरित होतात म्हणजे तेच, तर अवतरित होतात कसे, जेव्हा वाटेल अंतर्गत शक्तीने तिथे ते अवतरित होते, त्यांना कोणी फोर्स करू शकत नाही, प्रकृती तीन गुण हे त्यांना त्यांच्यावर प्रभाव पडू शकत नाही, पण आपण आपल्यामध्ये फरक आहे, तर आपण अजन्मा नाही, अव्यय आत्मा नाही आणि आत्ममायेने पण कुठे आपण अवतरित होऊ शकत नाही, म्हणजे जन्म घेऊ शकत नाही, तर का अवतरित होतात भगवंत, अधर्माचा नाश, धर्माचं पुनर्स्थापन करणे, त्यासाठी काय करतात, साधूंचा
साधूंचा उद्धार म्हणजे साधूंना भक्तांना प्रोत्साहन देण्यासाठी की त्यांच्या भगवद्धामाकडे प्रोत्साहन देण्यासाठी प्रगतीसाठी आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि नाश कोणाचा करण्यासाठी अधर्मी. तर या हा सगळ्या हे जे कर्म आहे हे जन्म आणि हे कर्म, तर जन्म झाले हे आणि कर्म म्हणजे अवतरित होणे आणि धर्मसंस्थापन करणे, साधूंचा उद्धार करणे, त्यांना संरक्षण देणे, प्रोत्साहन देणे आणि अधर्मी लोकांचा नाश करणे, हे झाले कर्म. जो व्यक्ती हे जाणेल जन्म कर्मचे मे दिव्यम, की हे काय आहेत, दिव्य आहेत भगवंतांचे जन्म आणि कर्म हे दिव्य आहेत, हे जो जाणेल तत्वत त्यात कुठली शंका नाही, त्याला काय मिळेल, काय फायदा होईल, त्याला परत काय फायदा होईल, त्यक्त्वा देहम, त्याने हे जाणून समजा शरीर सोडलं तर पुनर्जन्म नवी देते, पुन्हा ते शरीर त्याला मिळणार, पुन्हा शरीर कुठलंच मिळणार नाही, तो भगवद्धामात परत. एवढं सिंपल आहे, कोण सांगेल एकदम 1 ते 9 श्लोकांचा मर्म. आता जे डिस्कस केलं आपण त्यात काय दिव्य ज्ञान काय, भगवंत अजन्म आहेत, त्यांना जन्म नाही, ते आपल्यासारखं त्यांना जन्म नाही आहे. एक पॉइंट करीत होतात त्यांचा. दुसरा भगवंत अव्यय आहेत, अव्यय आत्माप्रमाणे त्यांचा त्यांच्या शरीराची झीज होत नाही किंवा. करेक्ट. तिसरा ते आत्ममाया आहे. आत्ममाया म्हणजे अंतर्गत शक्तीने तो ते अवतरित होतील, कोणाच्या फोर्सने नाही, कोणी सांगू शकत नाही त्यांना. हे झालं जन्माबद्दल. का येतात अवतरित कर्म, दुष्टांचा नाश करण्यासाठी किंवा अधर्म अधर्माचा नाश करण्यासाठी, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि साधू लोकांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, परत भगवत धामात येण्यासाठी. तर हे जन्म आणि कर्म काय आहे, दिव्य दिव्य आहे. आणि हे जो जाणतो तो पुन्हा हे तत्वता जो जाणतो त्याचा त्याग केल्यानंतर त्याला पुन्हा जन्म होत नाही. तर तत्वता जाणून हे जन्म कर्म हे दिव्य आहेत हे तत्वता जाणून जेव्हा तो व्यक्ती शरीराचा त्याग करतो म्हणजे त्यानंतर त्याला पुनर्जन्म नाही. हा एक हे आपल्याला काय हे जीवनाचं ध्येय आपल्याला काय करणे, हे भगवंतांचे जन्म कर्म दिव्य आहेत यावर ठामपणे ही आपली संकल्पना करणे सतत. त्यानंतर कोणी म्हटलं की अरे तुम्ही सांगताय पण याच्यात काही उदाहरण आहे का, कोणी केलं आहे का असं, कोणी अशी प्रगती केली आहे का, त्यासाठी पहिलं हे करण्यासाठी आवश्यक काय. तर वीत राग भय क्रोधा मनमया माम उपाश्रिता बहवो ज्ञान तपसा. बहव म्हणजे पुष्कळ, बहुमचा अर्थ होतो अनेक अशा व्यक्तींनी शुद्ध काय कशाप्रमाणे शुद्ध झाले ते पहिले वीत राग भय क्रोधा, राग भय आणि क्रोध याचा त्याग करून मनमया माम उपाश्रिता आणि मनामध्ये या ज्ञानाने शुद्ध झाल्यामुळे माझा आश्रय ज्यांनी घेतला असे कसे आणि शुद्ध झाले कसे आहेत, हे बरेच अनेक बहवो ज्ञान तपसा पुता मद्भाव मागता, सगळ्यांनी शुद्ध होऊन मला त्यांनी माझी प्राप्ती केलेली आहे. म्हणजे शाश्वती आहे की जर आपण हे केलेलं आहे आपण केलं तर आपल्यालाही हीच गती प्राप्त होईल. तर आसक्ती भय क्रोध यांच्यातून मुक्त झालेले अनेक जे मत्परायण भक्त आहेत त्यांनी माझा आश्रय ग्रहण करून माझ्या ज्ञानामुळे शुद्ध होऊन माझ्या दिव्य प्रेमाची प्राप्ती केली आहे. म्हणजे काय झालं, कुठल्याही थेअरी जी आहे ती प्रूव्ह करून दिलेली आहे की नाही, की एखादा पदार्थ बनवल्यानंतर सांगू की हा गोड आहे, तो गोड आहे म्हणजे कसं चालेल, नुसतं सांगून गोड आहे होईल का, तर 10 जणांनी खाऊन ते सत्य केलेलं की हे गोडच आहे तिखट नाही आहे, येतं लक्षात, मग तो त्याची नोंद होते की हा पदार्थ गोड आहे कारण 10 जणांनी त्याची काय दिलेली आहे, पुष्टी दिलेली आहे. त्याचप्रकारे जन्मकर्मचमे दिव्यम एवम यो वेत्ती तत्वता हे झाल्यानंतर तत्वादेहम पुनर्धर्म
नेति मामेश अर्जुना, तर हे कोणी केलं आहे का, तर बहवो ज्ञान तपसा, बरेच जणांनी असं हे केलेलं आहे आणि त्यांनी माझी प्राप्ती केलेली आहे, म्हणजे गॅरंटीड झालेलं आहे. त्यात आपण तीन बघितले की कुठल्या संकल्पना आहे, कुठल्या आसक्त्या या ही भगवंतांची प्राप्ती करण्यामागे कुठले तीन अडथळे येतात, कुठले तीन अडथळे येतात आपण भय क्रोध, तर आसक्ती त्यातले तीन स्पेसिफिक प्रभुपाद लिहितात की आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष का, कारण अतिशय आसक्ती इंद्रिय विषयांवर, आणि वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाचे भय. आपण मागे चर्चा केली की त्यांना शरीर म्हणजे त्रास दुःख, म्हणून ते म्हणतात की मुक्तीनंतर शरीर नको, कारण शरीर म्हणजे त्रास. उन्हात गेलं तर ऊन लागलं, थंडीत सर्दी झाली, पावसात, तर बेसिकली शरीर म्हणून ते दुसरं काय आलं की आध्यात्मिक स्वरूप हे आपलं काय असायला पाहिजे, शरीर रहित, कुठलंही शरीर नको, ही पण एक आसक्ती. आणि तिसरं म्हणजे या जीवनात विविध प्रकारच्या असफलतेमुळे शून्यतेची कल्पना. बेसिकली जे आपण हिप्पीचं उदाहरण घेतलं की कुणीच, म्हणजे आमच्या हिप्पींची 1960 काय संकल्पना होती की आमच्या पूर्वज सुखी नाही आहे, तर त्यांनी जे फॉलो केलं ते आम्ही कशात करू, म्हणून कुठल्याच प्रकारचं शास्त्र न मानणे. तर या तीन आसक्त्या आहेत, आणि त्याचबरोबर आपण काय बघितलं की भय आणि क्रोध, तर तो याच्यात ही एंट्री आली, ती याचा त्याग करून काय करायला पाहिजे, आपण भक्ती करायला पाहिजे, तेव्हा कुठे प्रगती फास्ट होईल. पण सगळे फक्त शुद्ध लोकांनाच भगवंत हे देतात का, की चला म्हणजे पुनर्जन्मना विद्येते, तर भगवंत म्हणतात नाही, माझ्याकडे कोणी आला तर जी त्याची भावना त्यानुसार त्याला मी देतो, 1 रुपया दिला तर 10 रुपये देईल, म्हणजे रेसिप्रोकेशन वाईज. ये यथा माम प्रपद्यंते, जे घेऊन याल, जो 1% सरेंडर तर त्याचं फळ देईल, 2% आहेत तर जेवढं मी, असं नाही की 100% मी मागतो, हवा आहे ॲक्च्युली 100% दिला तर त्याला काय मिळत आहे, गोलोकधाम, परत शरीर नाही, पण तो बरेच सरळ येणार नाही, तरी मी कसं आहे, उदार आहे. ये यथा माम प्रपद्यंते ताम सतेमे भजाम्य, जो जशी भक्ती करेल त्याप्रकारे मी त्याला प्रतिसाद देईल. मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा, तर जे कोणी, तर याच्यात आपण चर्चा केली होती की सगळ्यांचं मत हो की मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा, म्हणजे जोही मार्ग घेतला तर तो सगळे भगवंतांकडे जातात, याचा अर्थ असा नाही आहे की मानव सेवा केली म्हणजे तुम्ही गोलोकला जाल, नाही आहे. याचा अर्थ काय सांगितलं आहे, मनुष्य मार्थ सर्वशा, की या भौतिक जगात जे जे काही योगी तपस्या करतात आहे, देवता उपासना करतात, विविध काय काय गोष्टी करतात, ज्ञानी काय करतात आहे, तपश्चर्या ज्ञान अर्जन करतात आहे, हे देणारे देवतांकडनं जे मिळत आहे ते सगळे देणारा मी आहे. मनुष्य पार्थ सर्वशा म्हणजे काय, इनडायरेक्टली ते माझ्याचकडे आहेत, म्हणजे मलाच फॉलो करतात आहे, म्हणजे माझ्या अधिकाऱ्यांना फॉलो करतात. जसं प्रधानमंत्री आहे आणि प्रधानमंत्रीला गावात कुणी गेलं आणि त्यांना म्हटलं प्रधानमंत्री कोण आहे, तर म्हणतात कोण आहे प्रधानमंत्री, म्हणलं मी पण माझा आमचा काय म्हणतात त्याला तहसीलदार आहे, तो सगळ्यात पॉवरफुल आहे, आम्ही त्यांच्याकडनं साईन जातो. तर बेसिकली काय आहे, तो फॉलो कोणाला करतो आहे, तहसीलदार करतो आहे, पण तहसीलदार कोणाला फॉलो करतो आहे, प्रधानमंत्र्याला करतो आहे. तर प्रधानमंत्री तहसीलदारची सॅलरी कोण देतो, तर इनडायरेक्टली ते फॉलो तोच करत आहे, पण ते अविधीपूर्वक, म्हणजे त्याला माहीत पाहिजे की बेसिकली कोण आहे आपला मेन. तर याचा अर्थ हा आहे की जरी कृष्ण हे सर्व देणारे आहेत तरी लोक त्यांच्याकडे जात नाही का. पुढच्या वर्षमध्ये म्हणतात की कांक्षंतम कर्मणाम, कांक्षंतम म्हणजे ही भौतिक इच्छा, कांक्षंतम कर्मणाम सिद्धी यजंत इह देवता. जरी प्रधानमंत्री सगळं देऊ शकतो तरी तो तहसीलदारकडे का जातो, कारण तहसीलदार लगेच करतो, लगेच काम करेल. आपण मागे चर्चा केली होती की कृष्ण हे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतीलच असं नाही,
कारण आपल्या इच्छा अवैध असू शकतात. कारण कृष्ण काय कशासारखे आहे, पित्यासारखे आहेत. तर पिता मुलगा 10-12 वर्ष झाला, 10 वर्ष झाल्यानंतर तो म्हणेल मला सिगरेट पाहिजे, तर तो रडायला लागला तर पिता त्याला 2 अजून मारेल, हे की नाही. कारण त्याच्यासाठी ते काय, ती इच्छा अवैध आहे. पिता म्हणेल काहीही झालं देणार नाही. आणि तो समजा शेजाऱ्याकडे गेला आणि म्हणून मला सिगरेट पाहिजे आणि रोड जोरदार रडायला लागला, काही तोडफोड करायला लागला, तर शेजारी काय म्हणेल, अरे हे थांबव, हे घे, इतर कोणाकडे गेला. कारण त्याची आपुलकी नाही आहे एवढी. त्याचप्रकारे कृष्ण आहेत, किती म्हणतात, याच्या भवितव्यासाठी, म्हणजे याला पुनर्जन्मनं विद्यते, म्हणजे माझ्याकडे येण्यासाठी किंवा याला पुनर्जन्मनं मिळावं म्हणून काय फायद्याचं आहे ते मी देईल. अनावश्यक त्याच्या गोष्टी देणार नाही. पण देवता उपासना केली त्यात काय म्हणतात, षडमास फलम लवेत, 6 महिने काय आहेत की नाही, भरपूर देवतांचे काही काही व्रत आहेत की हे केल्यानंतर तुम्हाला हे, ते तुम्ही तपश्चर्या केली की तुम्हाला ते मिळणे भाग आहे, त्याचं तुम्ही काही करा. तुम्ही इच्छा जी केली आहे आणि तप केला, तो व्रत केले की ते देवता तुम्हाला देणे भाग आहे त्यांना. जसं तुम्ही दुकानात गेल्या म्हणून मला हे पाहिजे, तर कोणीही गेलं तर पैसे दिल्यानंतर त्याला मिळणे भाग आहे. जसं आता आपल्याकडे बंदुकी मिळत नाहीत, पण तुम्हाला बंदुकी मिळायला लागल्या तर एखादा गुंड पण गेला समजा आणि तो म्हणेल की बंदूक द्या, त्याने पैसे दिले तर त्याला मिळेल आणि पोलीस गेला तर त्यालाही मिळेल. येते का लक्षात? तर त्याची डिमांड काय आहे, रिव्हॉल्वरची प्राईस ज्यानी दिली त्याला मी दिली देणार. तो काय करेल ते मला काहीची घेणं देणं नाही. पण कृष्ण कसं आहे, तू म्हणते पोलीस कोण आहे आणि गुंड कोण आहे, गुंडा काय करेल त्याचं, त्याची धुमाकू माजेल म्हणून त्याला देणार नाही. तर म्हणून लोक जात नाहीत. ते म्हणतात कुठे लवकर मिळतं, कांक्षांतम कर्मणा असेल. इथे अजून एक खुर्ची घेऊन बसा किंवा किंवा तिकडे बसा. तर येते लक्षात पॉइंट, कांक्षांतम म्हणजे आपलं क्षिप्रम ही माणूस आहे लोक, क्षिप्रम म्हणजे त्वरित. तर कांक्षांतम म्हणजे कामना, आणि कांक्षांत म्हणजे जी भौतिक कामना जी इतकी आहे. जसे लहान मुलगा म्हणतो मला सिगरेट पाहिजेच आहे, तर इतर जे पालकांशी पालक नाही आहे, पालक जाणतो की मला याला चांगले गुण द्यायचे आहेत म्हणून त्याला तो सिगरेट देणारच नाही. पण शेजारचा व्यक्ती काय म्हणेल की अरे ठीक आहे, काहीतरी कारण तो त्याला देऊन टाक. त्याचप्रकारे म्हणून लोक काय करतात, इह देवता म्हणजे इथे काय आलेलं आहे, कोणी आलेलं आहे, कोणीही जीव ज्याच्याकडे पावर आहे, जो काही देऊ शकतो. एखादा लखपती असेल तर तोही इह देवता झाला. कोण एखादा गरीब असेल त्यासाठी तो इह देवता झाला. याला काही केलं तर तुम्हाला पैसे देऊ शकतो, तो त्याची पूजा करेल. का? कारण पैसे लागले तो देऊ शकतो. ही या क्षिप्रम ही माणूस आहे लोक. क्षिप्रम म्हणजे त्वरित लाभासाठी व्यक्ती कुठे करतात, इह देवतेला जातात, कृष्णाकडे नाही आहेत. जरी कृष्ण ॲक्च्युली देणार आहेत त्या लखपतीला किंवा त्या सर्व देवतांचे पण अधिकारी कोण आहे, बेन बॉस कोण आहे, तर कृष्ण आहे. पण तरी जी सिद्धीर भवती कर्मजा, त्वरित सिद्धी प्राप्त करण्यासाठी जनसामान्य व्यक्ती काय करेल, इह देवतेकडे जाईल. भगवंतांकडे जात नाही, जे देणार आहेत ते म्हणतात ये यथा माम प्रबोध्यंते. जर तुम्ही शरणागती दाखवली आणि आवश्यक म्हणजे तुमच्या योग्य प्रगतीसाठी कार्यरत असाल तर मी सगळं देईल. उदाहरणार्थ त्यांच्यासाठी पैसा आणि गरिबी हे सारखंच आहे. तर उदाहरणार्थ आपण बघितलं की आपले सुदामा ब्राह्मण, याला कुठल्याच प्रकारे संपत्ती नको होती. सगळेच ना सगळेच काय म्हणतात संपत्ती हवी संपत्ती, पण कृष्णाने काय केलं की ॲक्च्युली तुला अहंकार होत आहे की मी अत्यंत वैरागी आहे, अत्यंत वैरागी, तर त्याला काय झाला, गर्व झाला, म्हणून त्याला इतको संपत्ती दिली की तो नम्र झाला. तर भगवंतांना काय करायचं आहे, नम्रता. तर बेसिकली जी त्याला भक्तीमध्ये प्रगतीला कारणीभूत ठरेल. इकडे इकडे गेलं तर झालं थोडंसं.
भक्तीमध्ये प्रगतीसाठी काय आवश्यक आहे ते बघून ते देतील. तर त्याला पैसा नम्र करत असेल तर पैसा, किंवा गरिबी करत असेल. हरी म्हणजे काय? अनावश्यक गोष्टी हरण करणार, म्हणून कृष्णाला काय म्हणतात? हरी. तर इथे हरी म्हणजे फक्त संपत्ती घेणारा नाही. हरीचा अर्थ काय? अनावश्यक गोष्टी ज्या आपल्याला प्रगतीसाठी बाधा आहेत त्याचं हरण करणारे काय कृष्ण. तर उदाहरण काय बघितलं आपण? सुदामा, सुदामा ब्रह्म. आणि ज्यांना आवश्यकता आहे, ज्यांना ज्यांची प्रगती कशासाठी आहे, तर पुढे आपण बघणार की योगक्षेमम वहाम्यहम, की जर शरणागती आपण भगवंतांची दाखवली तर आपल्याला जे हवं आहे ते भगवंत स्वतः वाहून येतील. वाहून येतील म्हणजे स्वतः घेऊन येतील, कारण काय? शरणागत भक्त आहे. याचं उदाहरण आपण बघू की कसे भक्त भगवंत भक्तासाठी, शरणागत भक्तासाठी आतुरतेने सेवा करण्यास किंवा त्याला मदत करण्यास, रक्षण करण्यासाठी हजर असतात. एकदा आपले एक कथा आहे की अकबर बिरबल हे दोघं चर्चा करत असतात. तर हा म्हणतो की तुमचे हे जे देव आहेत हे कसे काय स्वतः काय येतात इथे, तुम्ही भक्तासाठी येतात, स्वतःसाठी येण्याची काय गरज आहे? त्यांच्या शक्तीने कार्य करू द्या ना सगळे, तुम्ही सगळे शक्तिशाली आहे ना, ते तर स्वतः अवतरित का होतात? तर बिरबल म्हणे मी त्याचं उत्तर तुम्हाला नंतर देईन. ठीक आहे. तर त्या बिरबलाने काय केलं, अकबरच्या मुलाचा एक पुतळा बनवला एकदम एक्झॅक्टली त्याच्यासारखाच, आणि दोघं त्याच्या त्या पुतळ्यासोबत बोटमध्ये फिरायला गेले. आणि जशी मध्ये आल्यानंतर बिरबलने काय केलं, त्या मुलाला ढकलून दिलं त्या पुतळ्याला. सगळे सैनिक पण होते, पण बिर अकबरने काय केलं, अरे माझा मुलगा मुलाला ढकलं, त्यामुळे अकबरने डायरेक्ट स्वतः उडी मारली त्या, आणि त्याला आणलं, बघितला पुतळा आहे. तुम्ही हे काय नाटक, मी सम्राट आहे, म्हणजे मी माझ्यासोबत असा खेळ का केला? त्यामुळे मी हे उत्तर दिलं तुम्हाला कशासाठी, तुमचं ते सकाळच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की तुमचा मुलगा वाचवण्यासाठी आम्ही सगळे होतो की नाही, तुमचे नोकर होतो की नाही, हे सैनिक आहेत, तुम्ही त्यांना ऑर्डर द्यायला पाहिजे होते की जा त्याला वाचवा, तुम्ही का उडी मारली? थोडा अरे माझा मुलगा बाबा, मी तुमच्यावर कुठं भरोसा देऊ, माझी आपुलकी. म्हणजे त्याच प्रकारे भगवंतांची प्रत्येक जीवाबद्दल काय, की माझा जीव आहे, माझा अंश आहे तो, तर त्याला आणण्यासाठी मी मला स्वतःला जावं लागेल. तर तेव्हा अकबरला म्हणजे हे पटलं मला. तर बेसिकली सांगण्याचा अर्थ काय, की भगवंत सतत बघत राहतात की तुम्ही 1% म्हटलं की मला भगवंतामध्ये जायची इच्छा आहे, तर भगवंत 10 संधी आणून देतील. अशा अनेक संधी की जाताना तुम्हाला एक भक्त धक्का देऊन द्याल की अरे बुक घ्या, किंवा अशा संधी देत राहतील. आणि इवन जोपर्यंत आपण जाणार म्हणजे भौतिक जग सोडणार नाही तोपर्यंत फक्त संधी देत राहणार. फक्त आपल्याला काय करायचं आहे, हे जे भौतिक कामण्यासाठी इह देवता म्हणजे इतर मार्ग आपल्यासाठी, इह देवता काय आहे, तर इतर मार्ग, ज्ञान मार्ग, तपश्चर्या, इतर कोणत्याही अष्टांग यांना धरून बसणे नाही, फक्त काय करणे, जन्म कर्मचे मे दिव्यम याच्यावरच हे देणे. त्यासाठी तो भगवंतांचे जन्म कर्म दिव्य आहेत हे समजण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, की सतत श्रवण करणे त्यांचे जन्म आणि कर्माबद्दल. जर हे करत राहिलं तर ते आपल्याला कळेल की हे दिव्य आहे, कारण आपल्याला मधलं कुणीही व्यक्ती तसे कर्म करू शकत नाही. म्हणून जसे हे विविध प्रकारचे कांक्षांचं म्हणजे सगळ्यांच्या इच्छा वेगवेगळ्या आहे. आपण बघितलं की प्रत्येकाची इच्छा जन्मतः सगळे वेगवेगळे असतात, की मला इंजिनियर, डॉक्टर, पायलट, कोणी म्हणेल मला खेळाडू व्हायचा आहे, सगळ्यांच्या इच्छा वेगळ्या आहेत. त्यामुळे आणि तसंच आपल्याला काय 84 लक्ष शरीर म्हणजे तेवढ्या चेतना आहेत, तेवढ्या काय चेतना, कन्सेप्शन, संकल्पना घेऊन व्यक्ती तो जीव जो आहे फिरतो आहे. त्यामुळे भगवंत म्हणतो ठीक आहे, सगळ्यांना हळूवारपणे प्रेरणा मिळावी माझ्याकडे आलं, म्हणून मी काय केलं, चातुर्वर्ण्य माया श्रेष्ठ, की ठीक आहे तुमचे गुण कर्म विभाग असा, तुमचे गुण काय आणि कर्म काय, त्यानुसार हे चार
आज चार वर्ण आणि आश्रम बनवले. चातुर्वर्ण्यम बेसिकली इथे वर्ण म्हणजे वर्ण, तर सर्वप्रथम हे चार वर्ण कसे समजावे, या शरीर आहे तर शरीराला काय लागेल, पहिले तर बुद्धिमत्ता लागेल काय करावं, तर डोकं म्हणजे हे ब्राह्मण, हात म्हणजे कार्य करण्यासाठी तर क्षत्रिय, उदर तर वैश्य, आणि चालण्यासाठी शूद्र म्हणजे पाय. तर असे चार वर्ण, तर ह्या चारपैकी एकही असा आपण म्हणू का की रे ह्या शुल्लक आहे. शरीरासाठी काय पाहिजे, सगळं आवश्यक आहे, कार्यरत करण्यासाठी चारही पार्ट पाहिजेत, म्हणून कुठल्याच कवीने आणि हे नाही. पण त्यातल्याच महत्त्वाचं काय, बुद्धिमत्ता सर्वात महत्त्वाची, की पूर्ण शरीर कसं चालवलं हे बुद्धिमत्ता करेल, पण त्यासाठी हात कार्य कसे करावे ते बुद्धी सांगेल, हे की नाही. प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे, कारण सर्व हे जे वर्ण आहेत हे विविध गुणांनी प्रभावित आहे. तर सर्वप्रथम आपला गुण आहे, आपले जे ब्राह्मण वर्ण आहे तो कशाने प्रभावित आहे, सत्वगुणी. तर सत्वगुणी म्हणजे हे काय, तर टीचिंग जॉब प्रोपर लिहितात की तर बुद्धिमान मनुष्याला हा वर्ग काय, तर ब्राह्मण वर्ग. दुसरा जो रजगुणाने प्रभावित आहे तो प्रशासकीय वर्ग, मॅनेजमेंट म्हणजे क्षत्रिय, तो मॅनेजमेंट करेल, अलग लक्ष, कारण तो स्वस्त बसू शकणार नाही, त्याच्यात भरपूर शक्ती आहे, रजगुण निर्मिती आणि मेंट म्हणजे थोडं हे करणे, प्रशासन करणे. तिसरा आहे वैश्य, तो दोन्ही गुणांनी आहे, तर रज आणि तमगुणांनी प्रभावित आहे, मिश्र गुण आहे, आणि शूद्र हा तमगुणांनी प्रभावित आहे. तर अशा प्रकारे हे गुणकर्म विभाग अशा म्हणजे जन्मकर्म विभाग अशा नाही, कोणीही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हा जन्माने नसतो, काय गुण आणि कर्म, गुणकर्म विभाग अशा हा तो पूर्वीच्या जीवनातील त्याच्या संकल्पनेतून त्याचे गुण असतील आणि कर्म असतील, त्याच्यानुसार तो ठरला जाईल. पण मग हे मला लागू पडतात का, तस्य कर्तारम अपिमाम विद्य अकर्तारम अव्ययम. जरी मी हे चार वर्ण केले आहे, तर तुम्ही समजू नका की मी या चार वर्णातला आहे, की मी गोपाल आहे म्हणजे गाई चारतो म्हणून मी वैश्य आहे, किंवा मी द्वारकाधीश आहे म्हणून क्षत्रिय आहे, तर मग मी या चारच्या काय पलीकडे, कारण मी ही प्रस्तावना केली कशामुळे, तर हे व्यवस्थित हळुवार लोक काय करतील, प्रगती करतील आपले जे, तर प्रत्येकाचे गुणकर्मानुसार त्याचे कार्य आहेत, तर ब्राह्मण कार्य, क्षत्रिय कार्य, वैश्य कार्य, शूद्र कार्य, त्या कार्याने ते हळुवारपणे काय करतील, आपले कार्य करता करता माझी पूजा करतील, त्यानुसार त्यांचं हे बरोबर. आपण तिसऱ्या अध्यात बघितलं की स्वधर्म जो आहे तो आवश्यक आहे, दुसऱ्याचं जे कार्य आहे ते कितीही चांगलं वाटलं तरी ते आपल्यासाठी काय धोकादायक आहे, कारण तो आपला गुण आणि कर्म नाही, म्हणून आपले गुण जे आहेत त्यानुसारच तुम्ही ते करता करता भक्ती करा, त्यानुसार तुमची प्रगती होईल. त्याची कारणे तुम्हाला आपण चर्चा केली होती का, जर आपल्याला दुसऱ्याचं कार्य अधिक आकर्षित वाटलं आणि ते केल्यानंतर त्याचा गैरफायदा, त्याचा परिणाम काय वाईट होईल, तीन कारण आपण बघितले हे की नाही, तर ते आवश्यक आहे. तर यात जाणणे काय, एक बेसिकली की भगवंत या चातुर्वर्ण सिस्टीममध्ये येत नाही, ते जरी करता असले तरी, आणि या सर्व कर्मांनी, विविध कर्मांनी व्यक्ती काय होत आहे, आपण बद्ध होतो पण भगवंत होत नाही. नमाम कर्माणी लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. तर दोन गोष्टी इथे आहे की भगवंतांना, भगवंत कुठल्याही कर्माने बद्ध होत नाही, तसेच तो का होत नाही, बद्ध होण्याचं कारण काय, कुणी व्यक्ती कर्मफळामध्ये बद्ध का होतो, त्याचं मेन कारण
कर्मफळाची आकांक्षा सकाम कर्म म्हणजे कार्य करण्यापूर्वीच त्याला माहिती आहे काय तुम्हाला काय हवं आहे त्यामुळे तो बंद होतो. आपण पुढे बघणार की कर्म विकर्म अकर्म हे होतं. हे तीन प्रकारचे कर्म का बरं आहे तर अकर्म म्हणजे हिच्यात बद्ध होत नाही. का? कारण स्वतःची इच्छाच नाही आहे. त्या का त्या कर्मामधून माझी काही आकांक्षा नाही मला मिळण्याची म्हणून तो बद्ध होतो. पण आकांक्षा नुसती आकांक्षा नाही ती तर ती भगवंतांच्या प्रसन्नता सिद्ध करणे दोन गोष्टी आहे. स्वतःची आकांक्षा नाही आहे स्वतः काही प्राप्त करणे नाही नुसता निस्वार्थपणा नाही तर ते कृष्ण प्रसन्नतेसाठी करणे दॅट इज अकर्म. त्या लक्षात तर भगवंतांना कुठल्याच कर्मफळाची अपेक्षा नाही आहे. कारण काय पराश्य शक्तीने विविध जे श्रू येते याचा अर्थ काय करेक्ट. तर त्यांच्या त्यांना जे वाटलं ते त्यांच्या आपोआप घडतं. आपल्याला काय करू शक करायची इच्छा नाही करायची गरज लागत नाही त्यांना. स्वाभाविक ज्ञान बलत्रय हे स्वाभाविक आहे त्यांच्यासाठी स्वाभाविकरित्या होतं. इतिमाम योभी जाणाधी कर्म भिन्न सबद्धत. जर आपण हे जाणलं की भगवंत कुठल्याही कर्माने बद्ध होत नाही आणि त्यांना कुठल्याही कर्मफळाची आशा नाही आहे हे आपण जाणलं तर आपणही कुठल्याही कर्माने बद्ध होणार नाही. काय सिंपल लॉजिक. आपल्याला समजा कर्मबंध बंधनातून मुक्ती पाहिजे तर काय समजावं. इथे काय सांगितलंय हां भगवंतांना भगवंत परफेक्ट सांगा. तर एवढं आपण चर्चा केली एक जण कोणीतरी सांग. हां भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आपण कार्य केलं तर आपण कर्मबंधनात अडकत नाही. नाही इथे हे दिलं नाही भगवंत कोणत्याही कर्माने बद्ध होत नाही आणि त्यांना कुठल्याही कर्माची आकांक्षा नाही. मग म्हणून हे जो जाणतो तो सुद्धा सिंपल. तर भगवंत कुठल्याही कर्माने बद्ध होत नाही कारण त्यांना कुठल्याही फळाची आकांक्षा नाही. आणि हे जाण जो जाणतो तोही कर्म कुठल्याही कर्मात बद्ध होत नाही. सिंपल लॉजिक. म्हणून आपण फक्त भगवंतांवर केंद्रित करणे लक्ष की त्यांचे जन्म कर्म दिव्य आहेत तत्वतः त्याच्यावर पूर्ण धारणा करावी हे आपल्यासाठी फायदेकारक आहे. तात्पर्यात भगवंत लिहितात आपलं प्रभुपाद लिहितात की कसं भगवंत ना इच्छा नाही आहे या कुठली प्रकारची इच्छा का नाही आहे. प्रभुपाद लिहितात की खालच्या प्रतीच्या सुखाची इच्छा कोण करतं तर कर्मचारी वर्ग करतं. कर्मचारी वर्ग अरे जसा काय असतात की नाही फॅक्टरीमध्ये आठवड्यात एक दिवस काहीतरी बटाटावाडा पार्टी असते तर सगळे वाट बघतात. अरे फ्रायडे जो दिवस तो घोषित होतो तर अरे आज फ्रायडेला बटाटावाडा म्हणजे फ्री असतो का म्हणजे भरपूर असतो. मग त्यासाठी CEO असतो वाट बघतो अरे आज फ्रायडे आहे मला बरं सांग 4 वाजता मला CEO म्हणजे जो मेन फॅक्टरी मालक आहे तो वाट नाही बघत की शुक्रवारी 4 वाजता बटाटावाडा आहे. त्यात तो देणार आहे तो त्याला कुठल्याच प्रकारची त्याला आसक्ती नसते. पण कर्मचारी वर्ग काय असतो आतुरतेने बघतो की नाही शुक्रवारी झालाच पाहिजे 10-12 घेऊन येतो खातो आणि घरी पण घेऊन येतो. तर खालच्या दर्जाची जी हे आहे इच्छा ती फक्त कर्मचारी वर्गाला तर अधिकारी वर्गाला नसते. त्याचप्रकारे या भौतिक इच्छा या शुल्लक आहेत. भगवंत त्यांची आशा नाही करणार कारण त्या इच्छेपायी आपण या तुरुंगात आलो आहे. तर भगवंत आणि नित्यसिद्ध यांच्याकडे बघणारे नाही आपल्या भौतिक इच्छा. हे उदाहरण प्रभुपाद देतात. तर भगवंत हे भौतिक कर्म आणि कर्मफळापासून अलिप्त राहत. अलिप्त म्हणजे त्यांना डोक्यात विचार येणार नाही जे की नाही. जसं आपण मांसाहार आता कधी हे विचार करू का तर त्याचप्रमाणे कर्म आपलं हे भौतिक कर्म यांच्यासाठी कधीही विचार करणार नाही. त्याचं उदाहरण दिलं की तरी बेसिकली मग या सर्व कर्मफलांना भगवंत कारणीभूत आहेत का. आपण मी जे काय करतो त्याला भगवंत कारणीभूत आहेत का तर नाही. त्याचं उदाहरण देतात की सर्व वनस्पतींच्या वाढीसाठी काय आवश्यक आहे. पाऊस नसला तर वनस्पती काय होतील. जसं आपण शेतकरी हे लावतो
आणि पाऊस नाही आला तर सगळं बी मर तर काहीच पीक येत नाही. म्हणजे पाऊस असला तरच वनस्पती जगतील. पण मग काही लोक अफीम किंवा मग काय विषारी ते झाडं पण येतात त्यासाठी पाऊस लागतो. मग पाऊस जबाबदार आहे का त्या अफीम आणि याला? कोण जबाबदार आहे? ते बीज आणि लावणारा. तर पाऊस हा आपलं कार्य करतो. त्याचप्रकारे भगवंतांनी हे चातुर्वर्ण सिस्टीम आणि पूर्ण हे भौतिक जग कर्म तीन गुण वगैरे हे जे आहेत कशासाठी आहेत? हे आपल्या इच्छापूर्तीसाठी आहेत. पण त्यासाठी भगवंत कारणीभूत नाही आपल्या इच्छांना, आपण स्वतः कारणीभूत आहे. ज्याच प्रकारे पाऊस फक्त आपलं कार्य करतो आहे, पण कुठलं बीज बीजाचं जे गुण आहे तो बीज गुण त्याचा स्वतःचा आहे कर्म करत. म्हणून भौतिक सृष्टीमध्ये भगवंत हेच परम कारण आहे. म्हणजे पाऊस हेच कारण आहे सर्व वनस्पती विषारी आणि चांगल्या वनस्पतींच्या वाढीसाठी पाऊस कारण आहे, याच्यात काही दुमत नाही. पण म्हणजे त्याचप्रमाणे निमित्त मात्र कारण म्हणजे भौतिक प्रकृती, की भगवंत कारण आहे त्यामुळे त्याचं एक एक्झाम्पल म्हणजे ही भौतिक प्रकृती दिली. त्या प्रकृतीत सर्व कार्य चाललं आहे. पण त्यात जे देवता मनुष्य प्राणी किंवा निम्न स्तरातील पशु इत्यादी हे सर्व आपल्या गतकाळातील बऱ्याच वाईट कर्मफलांच्या अधीन आहेत. तर सगळ्यांना देवता मनुष्य किंवा प्राणी किंवा निम्न स्तरातील शरीर का मिळत आहे? विविध कर्मफळांनी मिळत आहे. जरी भगवंत सर्व कारणाचे कारण आहे तरी त्यांच्या शरीर विविध जीवांच्या शरीराला कारणीभूत कोण आहे? त्या स्वतः जीवांचे कर्मफळ. बरेच भगवंत तसे हे नाही आहे, हे आवश्यक आहे. पावसाचं उदाहरण कोण समजून सांगेल? जसं आय मीन रिपिटेशन सांगतं की कलियुगात रिपिटेशनच जरुरी आहे. नाही तर पावसाचं उदाहरण काय स्पष्ट करत आहे कोण सांगेल? जस्ट हे प्रश्न आला की पावसाचं उदाहरण काय स्पष्ट करत आहे काय सांगा? पाऊस पडल्यामुळे त्याचप्रमाणे जे आपण कर्म करतो ती कर्म आहे आपले ते पास्ट लाईफवर अवलंबून आहे किंवा मागच्या जन्म केलेल्या कर्मावर अवलंबून आहे. असं समजा की मी नवीन व्यक्ती आहे, मला काहीच माहीत नाही, समजलं की नाही? आणि मला या पावसाचं उदाहरण काय समजायचं, समजवायचं तुम्हाला काय कसं समजवा सिम्पल रीत्या? मला काहीच माहित नाही. आपल्यामध्ये असलेल्या भौतिक इच्छा ज्या असतात त्या बीज रूपाने असतात आणि भगवंत आपल्याला सर्व काही पुरवठा करत असतात, परंतु आपल्या भौतिक इच्छा त्या म्हणजे विषारी वनस्पतींच्या रूपात उगवतात आणि आपल्याला वेगळे वेगळे जन्म वेगळे वेगळे शरीर गोड फळ किंवा कडू फळ पावसावर अवलंबून असत. त्याचप्रमाणे सर्व वनस्पतींच्या वाढीसाठी काय आवश्यक आहे? पावसाशिवाय वनस्पती वाढणार आहे का? तरी पाऊस पडल्यानंतर जर विषारी वनस्पती आल्यात आणि विषारी फळ आलेत तर त्यासाठी पाऊस कारणीभूत आहेत का? काय कारण आहे कारणीभूत आहे? ते विषारी बीज. त्याचप्रमाणे भगवंतांनी ही जी सृष्टी निर्माण केली, भगवंत या सर्व कारणांचे कारण आहे म्हणजे सर्व गोष्टींचे. तर त्याचप्रकारे या भौतिक प्रकृतीचे पण आणि आपल्याला शरीर मिळण्याचे पण कारण कोण आहे? भगवंत आहे. व त्यात काही जणांना देवता, काही जणांना मनुष्य, काही जणांना पशु प्राणी कीटक असे शरीर मिळतात आहे, याला देव भगवंत कारणीभूत आहे का? काय कारणीभूत आहे? पूर्वकर्म. तर हेच पावसाचं उदाहरण सांगते. ज्याप्रमाणे पाऊस जरी सर्व वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असला तरी त्या विषारी ज्यांची फळं आहे त्या फळाला कारणीभूत नाही, विषारी किंवा चांगलं. त्याचप्रकारे भगवंत जरी या संपूर्ण प्रकृतीचे सर्व गोष्टींचे कारणाचे कारण असतील तरी जीवाच्या शरीर मिळण्याच्या कारणीभूत शरीर मिळणाऱ्याला ते कारणीभूत नाही. जीवाला शरीर मिळण्याचे कारण भगवंत नाही आहे, तर ते त्यांचे कर्म. आलं, समजलं?
सिंपल उदाहरण हे लगपण हे आवश्यक आहे लक्ष हे देणे ठीक आहे. त्यानंतर अशा प्रकारे आता कोणी सांगू शकेल का सांगा सिंपळे सर त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट पावसावर अवलंबून असते सर्व वनस्पती वगैरे त्याचप्रमाणे जे काय जर काही गोष्टी जर विषारी उत्पन्न झाल्या तर त्याला भगवंत जबाबदार नाही भगवंत नाही आले अजून पाऊस जबाबदार पाऊस जाऊ सॉरी पाऊस जबाबदार नाही त्याला आपले कर्म आपले कर्म पण आले नाही अजून त्याला बीज आपण ते बीज टाकतो तिथे बीज कारणीभूत आहे विषारी विषारी बीज कारणीभूत आहे विषारी फळाला पाऊस नाही आहे त्याचप्रमाणे जीवनासाठी त्यांना सांगू त्याचप्रमाणे काय हे त्याचा अर्थ काय कनेक्ट कसं भगवंताशी करणं हरे कृष्ण ऐकून कशासाठी कारणीभूत नाही भगवंत म्हणून मी काय सांगतो जेव्हा आपण एक रिपिटेशन करतो दोनदा झालं की नाही तर लगेच लिहून काढत कारण कलियुगी बुद्धी काय इथल्या इथे दोन मिनटं झाले नाही की आपण विसरतो तुम्ही तीन दोन आठवड्यानंतर परीक्षेत काय लिहिणार आहे काय लिहिणार आहे जोपर्यंत इथे दिलं नाही रिपिटेशन झालं नाही लिहिलं नाही तर तुम्ही काय लिहिणार आहे की नाही जीवांच्या कर्मफळाचे जिम्मेदार ईश्वर नाहीये त्यांच्या कर्मफळानुसार त्यांचा स्वभाव बनतो कर्मफळ ओके आपला वेळ भरपूर वाया झाला किरण प्रभू तुम्ही सिंपल सांगा काय ज्याप्रमाणे पृथ्वीवरील सर्व वनस्पतींना वाढण्यासाठी पावसाची गरज असते याचा अर्थ असा नाही की जे विषारी जे वनस्पती उत्पन्न होतात त्यासाठी पाऊस हा जबाबदार राहील त्यासाठी बीज आणि ते जो रोपणारा आहे तो जबाबदार असतो त्याचप्रमाणे मनुष्याच्या कर्मांसाठी हे भगवंत जबाबदार नाहीत तर मनुष्याच्या पूर्वजन्मातील कर्मही त्याच्यासाठी मनुष्याच्या म्हणजे जीवाच्या शरीराला शरीरातला भगवंत कारणीभूत नाही आहे त्यांचे गतजन्माचे कर्मफळ कारणीभूत हेच पाऊस आपलं पावसाचं उदाहरण स्पष्ट करतं ठीक आहे. आपण पुढे जाऊया तर एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वै पूर्वतरं कृतं याच ज्ञानानुसार तर प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले तर सर्व व्यक्तीने काय केलेले आहे हे दिव्य ज्ञान जाणून आपले कर्म केलेले कशाप्रकारे आपण कर्मफळात बद्ध होत आहेत भगवंतांचे कर्म दिव्य म्हणून तू सुद्धा त्याच पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे म्हणून कृष्ण आता अर्जुनाला सांगतात की त्या भक्तांच्या पदचिन्हांचे अनुसरण करावे. मग बेसिकली मग कर्म काय आहेत तिथे काय लिहिलं आहे की कुरु कर्मैव तस्मात्त्वं तशा प्रकारे कर्म करा मग कर्म डिटेलमध्ये सांगतात भगवंत किम कर्म किम अकर्मेती कवयो अप्यत्र मोहिता की कर्म काय आणि अकर्म काय आहे हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गुंतवून जातात हे काय कवयो अप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामी यज्ञात्वा मोक्षस्य श्लोका. आता मी तुला वर्णन करून सांगतो की बेसिकली काय कर्म कर्म काय आणि अकर्म काय जे जाणले नाही तर काय होणार आहे तू सर्व अशुभातून मुक्त होस. तर म्हणून हे कर्म काय आहे गहना म्हणजे खूपच कठीण आहे जाणणे म्हणून तर हे सर्व ज्ञान जाणण्यासाठी काय पाहिजे आपल्याला तर धर्म बेसिकली सर्व ज्ञान आणि धर्म जे जे आध्यात्मिक गोष्टी आहेत ते ह्या गोष्टीकडून येतात कृष्णाकडनं येतात आणि महाजन त्याचा प्रचार करतात. तर प्रभुपाद तात्पर्य लिहितात की कशाप्रकारे वास्तविक धार्मिक तत्त्व केवळ भगवंतच सांगू शकतात तर भागवतमध्ये हा श्लोक येतो की धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम यमराज सांगतात
कोणाला यमदूतांना की धर्म हा फक्त कृष्ण सांगू शकतात आणि नंतर कृष्णाकडनं ऐकून काय करतात आहे तर विविध जे महाजन आहे 12 महाजन ते त्याचा प्रचार करतात. तर कृष्ण धर्म कोण जाणू शकतं? कृष्ण आणि महाजन लोक. तर महाजन कोण आहे? तर ब्रह्मा शिव नारद मनु असे 12 महाजन दिले. तर महाजनांची लिस्ट तुम्हाला माहीत पाहिजे. तर स्वयंभू नारदो शंभू मनु चतुष्कुमार कपिल प्रल्हाद भीष्म शुकदेव गोस्वामी यमराज जनक आणि बळी महाराज हे काय हे जसं कृष्ण जाणतात म्हणजे कृष्णांनी कशासाठी धर्म केलेला काय धर्म प्रस्थापित केला ते व्यवस्थितपणे जाणतात त्यामुळे त्यांच्या त्यांना फॉलो करणे अनुसरण करणे त्यांच्या याचं. तो काय आहे कर्म? तर कर्मणो ही अपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मण अकर्मणस्य बोधव्यम गहना कर्मणो गती की कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. गहना कर्मणो गती याचा अर्थ आहे की मी चालत असताना मला जोरात ठेस लागली आणि बोटातून रक्त येत आहे तर मला हे कुठल्या कर्मामुळे मला ही ठेस लागली हे जाणणे कठीण आहे. तो कर्म पण कुठलं तरी कारण त्या कर्मामुळेच मला ठेस लागली असं नाही की अचानक असं झालेलं आहे. तो कर्म झालं पण कुठल्या जन्मी काय कर्म केलं त्याचं हे कर्मफळ आहे ते माहीत. किंवा जात असताना मला 2000ची नोट सापडली तर ती कुठल्या कर्माचं फळ आहे? तर काही केलं नाही 2000 आले किंवा काही केलं नाही आणि ठेस लागली तर ते कुठल्या जन्मी काय चांगलं केलं होतं काय वाईट केलं होतं हे जाणणे गहना कर्मणोगती हे फक्त कोण जाणू शकतात? तर बेसिकली हे जाणण्याची गरजही नाही पण हे खूप कठीण आहे गुंतागुंतीचं आहे. पण कृष्ण यांची यांचा कॉम्प्युटर असा आहे परफेक्ट चालतं कोणाचाच याचा कर्म त्याला जाणार नाही त्याचा कर्म त्याला जाणार नाही काहीतरी मिसप्लेस नाही होत त्याचा त्याचाच जाईल. तर शास्त्रात उदाहरण जातं की कर्म अशा प्रकारे आहे कर्म एक वासरू आहे वासरू म्हणजे गाईचं वासरू जे आहे ते असं परफेक्ट ट्रेंड असतं की हजारो गाई असतील तरी त्या हजारो गाईंमध्ये ती स्वतःच्या आईकडे देणार ते शोधून काढतात बरोबर. पण तेच म्हशीचं पिल्लू असेल समजा त्याला दिलं तर सगळ्यांकडे मार खात देईल ते कारण त्याला समजणार नाही ही आहे की ती आहे. तर कर्म अशा प्रकारे वाच की आपण म्हणू अरे नाही मी असं कर्म करतो आणि नंतर अशा दुसऱ्या शरीरात जाऊन लपून जातो ते कर्म शोधतील कुठे केला आमचा कर्म कर्म करता तो असा तो कुठे कोपऱ्यात त्या पाताळ लोकात गेला तर तरी ते कर्म बरोबर शोधून काढेल तुम्हाला की तुम्हीच केलं होतं हे एवढा पॉवरफुल आहे यांचा सिस्टम यांची. म्हणून मनुष्याने कर्म विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. तर हे काम करायला त्या याला पुरुषोत्तम श्यामला सांगा नोट दिलं नाही दिले त्याला प्रिंट नाही हे जातील. तर कर्म विकर्म आणि अकर्म काय? तर कर्म म्हणजे जनरली आपण विहित कर्म जे शास्त्रामध्ये दिलेले आहे ते केल्याने काय काय फळ मिळतं आपल्याला तर त्यानुसार कार्य करणे. तर त्यात नॉर्मल आपले जे कर्म आहेत म्हणजे शास्त्रानुसार कर्म करणे त्याला म्हणतात ते झाले कर्म. विकर्म म्हणजे शास्त्राच्या आदेशांना विरुद्ध कर्म करणे त्याला म्हणतात विकर्म. आणि अकर्म हा नवीन कन्सेप्ट काय आपण आधीच बघितला की अकर्म म्हणजे फक्त भगवंतांसाठी कर्म करणे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी. जर ते मला आवडले नाही तरी किंवा आवडले तरी अलग लक्ष हां तर हे आवश्यक आहे जाणणे की कर्म पण आपल्याला काय करतील बद्ध करतील. तर शास्त्रातील वेदातील वेद पण फॉलो केला आपण आणि शास्त्र नाही कृष्ण भक्ती नाही केली जन्मकर्माचे दिव्यम नाही केलं आणि शास्त्राचं व्यवस्थितपणे काटेकोरपणे पालन केलं तरी आपली प्रगती होईल विविध लोकांमध्ये स्वर्ग लोक जनलोक पुण्यकर्म होतील.
पुण्यकर्माचं फळ मिळेल म्हणजे तुम्हाला शरीर मिळणारच आहे, आणि विकर्म केलं तर अधोगतीला मिळेल, पाता म्हणजे खालच्या लोकांमध्ये मिळेल. पण अकर्म अशा प्रकारे आहे की त्यात कुठलंच पुण्य आणि पाप दोन्ही मिळणार नाही. अकर्म म्हणजे काय? कुठलंच कर्मफळ नाही मिळेल, ना पुण्य ना पाप, फक्त काय मिळणार आहे? कृष्णची हे करतो, कृष्ण सेवा, कृष्ण प्रसन्न होतात. जसं उदाहरणार्थ प्रभुपाद देतात की जसं पोस्टमॅन आहे, पोस्टमॅन तर पोस्टमॅन जातो आणि एखाद्याला हे लेटर देतो की अरे तुम्ही कोर्ट केस हारले, तो करोडोची प्रॉपर्टी तुमची गेली, आता तो कारणीभूत आहे का? त्याला फक्त पेपर द्यायचा, त्याला तो हे द्यायचं. किंवा तो जातो आणि एकाला मनी ऑर्डर देतो की 1 लाख रुपये मनी ऑर्डर दिले, तो अरे बापरे माझे 1 लाख रुपये गेले, त्याचे गेले का कुठे? न त्याचे गेले आहेत न त्याला मिळालेले आहेत. कुठल्याच प्रकारे त्याला तो फक्त काय करतो, पोस्ट ऑफिसचं काम करत असतो. तो लोक त्याला त्याची प्रॉपर्टी गेल्यामुळे त्याला शूट नाही करू शकत की तूच आणली ही बातमी, मी तूच केलं असेल, तर तो फक्त मेसेंजर आहे. आणि कुठल्याही चांगली गोष्ट केल्यामुळे त्यालाही त्याचं हे नाही, फक्त काय करणे मेन अधिकाऱ्याचं तो काय करतो आहे, कार्य करतो आहे. तो दुसरं उदाहरण असतं की समजा फॅक्टरीमध्ये म्हणजे कुठला एक व्यक्ती आहे, तो कार्य करतो आहे आणि तो ऑफिस अवरमध्ये काहीतरी कार्य करतो आहे आणि त्याचं समजा चूक झाली तर जबाबदारी कोण घेतं? तर मेन बॉस घेतो. नाही तो ऑफिसमध्ये तो कार्य करत आणि त्याच्यानी चूक झाली तर पे नुकसान भरपाई मी करेल, तर तो नाही करत, त्याचा बॉस करेल. त्याचप्रकारे फक्त कृष्णासाठी कार्य करत राहिले आपण, कृष्णाचं कार्य काय आहे, कृष्ण कार्य काय करतात, कर्म काय आहे, धर्मसंस्थापन करणे. पण धर्मसंस्थापन आपण करत नाही, पण मेन दुसरं कार्य काय आहे, प्रेरित करणे. तर बेसिकली इथे आपला मेन हेतू काय आहे की जसं भगवंत सगळ्यांना काय करतात, प्रेरित करत असतात की त्यांचं आध्यात्मिक स्वरूप प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी अवतरित होतं. म्हणून आपले कार्य काय पाहिजे, सगळ्यांना कृष्णाकडे न्यायचं, प्रेरित करत राहणे. तर हे आपण कार्य करत असतो तर त्या कार्य करताना आपल्याकडे काहीही होत असेल तर त्याचं आपल्याला कर्मफळ लागणार नाही, कारण आपण कार्य कोणाचं करत आहे, माझ्यासाठी नाही करत, चला माझ्याकडे मला वोट द्या, मला पुढारी करा, तर ते कर्मफळ लागेल. सर्व भगवंतांचे भगवंतांकडे सगळ्यांना प्रेरित करणे, त्या कार्याने आपल्याला कुठल्याच प्रकारे कर्मफळ लागणार नाही. त्याला म्हणतात अकर्म. कर्मण्य कर्म य पश्येत अकर्मणीच कर्म य सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्म कृत. जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय. आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे. याचा अर्थ असा की सकाळी अभक्त पण 4 वाजता उठून लोकल पकडून 1.5 तास ट्रॅव्हल करत आहे, भक्तही तेच करत आहे, भक्तही काम करतो आहे, सिव्हिल इंजिनियर जे काय असं खातो वगैरे आहेत, घरी येतो, कुटुंब हे करतो, फिरायला जातो, हे करतो, सगळं काय तो म्हणतो. अरे मग ज्यांची दिनचर्या बघितलं तर काहीच फरक दिसत नाही, म्हणजे बाह्य काय दिसलेलं आहे, इथे सर्व कर्मांमध्ये मग्न आहे तो पण, हे की नाही. तोही शॉपिंगला जातो, किराणा आणतो आहे, ज्याच्याकडे बाईक आहे, हे सगळं सेमच आहे, मग कसं काय फरक काय? तर तो सर्व कर्मांमध्ये मग्न असला तरी तो दिव्य कसा आहे? भक्त दिव्य स्तरावर कशासाठी आहे, कारण तो कुठल्या जबाबदारी पार पडतो आहे, तो म्हणतो मी भगवंतांसाठी आपले सर्व कार्य करतो आहे आणि माझ्यावर जे अवलंबून आहेत त्यांनाही तीच प्रेरणा देतो आहे. माझे गुण आहे की मी संसारी माणूस आहे, त्यामुळे मला कार्य करावं लागतं. म्हणून पण मी कार्य करताना गृहमेदीसारखं नाही राहत, गृहस्थासारखं राहतं. तर कृष्ण जे आहेत ते केंद्र आहे आमच्या जन्माचे, त्यामुळे तो दिव्य स्तरावर आहे. म्हणून अकर्म म्हणजे फलरहित कर्म, कुठलंच फलं नाही, ना चांगलं किंवा वाईट दोन्ही फळं नाही, ते कर्म काय? अकर्म. याचे हे जे ज्ञान आहे, या ज्ञान हे ज्ञान प्राप्त करणारा ज्ञान असणारा व्यक्ती, म्हणजे हे आपण बघतो की सर्व प्रकारचे
कर्म करण्यात मग्न असला तरी दिव्य स्तरावर तो आहे. तर कसं समजावं? तर त्याची लक्षणं असायला पाहिजे. जसं आजारी व्यक्तीचे लक्षणं असतात, तो खोकलतो आहे किंवा त्याची ताकद नाही, हे की नाही, दिसतात समजून दिसतं की अरे याच्या हा आजारी व्यक्ती, हे की नाही. तर त्याचप्रमाणे हा दिव्य स्तरावर व्यक्ती आहे कसं समजावं, त्याची लक्षणं माहीत पाहिजे. ते लक्षणं देते की यस्य सर्वे समारंभ कामसंकल्पवर्जिता ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहू पंडितं बुधा. तर सगळ्यात मेन लक्षण काय त्याचं, यस्य सर्वे समारंभा, कुठलाही समारंभ चालू होण्याच्या पूर्वी म्हणजे कुठल्या कार्यापूर्वीच तो काय करतो, कामसंकल्प वर्जिता. कामसंकल्प म्हणजे इंद्रियतृप्तीची जी इच्छा, म्हणजे सकाम कर्म, म्हणजे या कार्याने माझा काय फायदा होईल, सेन्स ग्रॅटिफिकेशन, इंद्रियतृप्ती ही संकल्प वर्जिता, हा संकल्पच तो वर्जित करतो, सोडून देतो, त्याचा त्याग करतो, तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे तो हे असे जाणावे. आणि याची पूर्ण पूर्वकर्माचं काय झालं, मग पूर्वकर्माचं काय झालं, तर ज्ञानाग्नी दंत कर्माणं, तर या ज्ञानाने काय केलेलं आहे, त्याच्या सर्व प्रकारचे कर्मफळ हे भस्म करून टाकले. तर हे ज्ञान कशाप्रकारे अग्नीसारखं कार्य करत आहे, हे जे दिव्य ज्ञान जे आहे ते एका अग्निप्रमाणे आहे. तर अग्नीला किती मोठा प्रकारचा साठा दिला तर काय करेल, तो जळून खाक करेल. तर त्याचप्रकारे किती मोठा आपला बॅगेज असेल, हे की नाही, आपण कुठल्याही वर्णातील असो, कुठल्याही प्रकारचे पापी असो, पुढे हे येईल, पण हे ज्ञान असेल तर सर्व काय होईल, कर्मफळ भस्म होईल. म्हणून येतो पहिलं लक्षण काय, काम संकल्प वर्जिता, अर्जिता नाही वर्जिता, म्हणजे वर्ज. तर हे लक्षात ठेवणे सर, त्यक्त्वा कर्मफळासंगम, दुसरं लक्षण, त्यक्त्वा कर्मफळासंगम, ही आपल्या कर्मफळावरील सर्व आसक्ती सोडणे, की जे कर्मफळ मिळणार आसक्ती असते की बरं मी भक्तिशास्त्रीत पास झालं सर्टिफिकेट मिळालं, सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, म्हणजे किंवा भक्तिशास्त्री भक्ती वॉट एवर कर्मफळ, तर बेसिकली ज्ञान मला मिळत आहे की ते सर्टिफिकेट काय, म्हणजे त्याने काय मला हे मिळणार आहे का, सोनं मिळणार आहे, छापून की लोक मला हार घालणार आहे चार, तर कर्मफळावर आसक्ती नाही आहे. काय मिळत आहे मला ते मी आत्मसात करून माझ्या जीवनात त्याचा अंमल करणे हे मेन तो जाणतो. तो कोण आहे, दिव्य स्तरातील. तर त्यक्त्वा कर्मफलासंगम, संगम म्हणजे आसक्ती, नित्यतृप्तो, तिसरं काय लक्षण, नित्यतृप्तो म्हणजे सदैव तो तृप्त राहतो. निराश्रय, निराश्रय म्हणजे स्वतंत्र, कुठल्याही गोष्टीवर आश्रयित नाही. तर कर्मण्यभि अप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः, जर असा व्यक्ती असेल दिव्य स्तरावर तर जरी सर्व कर्म प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम करीत कर्म करीत नाही आहे. जरी तो दिसला जो कुठल्याही लाईनमध्ये उभा आहे तर असं समजू नये की तोही अर सकाम करेल, नो, तो बाकी लक्षणं वेगळी आहे, तो दिव्य स्तरावर आहे. त्यानंतर निराशीर येत चित्त आत्मा, पाचवा निराशीर येत चित्तात्मा म्हणजे याने पूर्णपणे नियंत्रित, म्हणजे मन आणि बुद्धीद्वारे मन आणि बुद्धी नियंत्रित केलेली. निराशीर येत चित्तात्मा, चित्त आणि आत्मा म्हणजे मन आणि बुद्धी नियंत्रित केलेली. त्यक्त सर्व परिग्रह, आणि कुठल्याही प्रकारच्या गोष्टींवर स्वामित्व गाजत नाही. जो शारीरम केवलम कर्म, शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढेच कर्म करतो. कुर्वन ना आपणवती केली विषय, जेवढी आवश्यकता आहे, गरजा ज्या आपल्या आहेत त्या गरजा भासवणे बस, अनावश्यक कार्य करत नाही, मेकअप नाही करत, म्हणजे बेसिकली जसं शास्त्रामध्ये सांगतात की जातीशास्त्र जप तप
मंडनम लोकरंजनम तर भक्ति विना काय जाती शास्त्र जपतप भक्ति के लिए नहीं। आणि खूप उच्च कुळ आहे, जाती शास्त्र शास्त्रात निपुण आहे, जपतप पण यांनी कृष्ण भक्ती नाही केली तर त्याचं काय कशासाठी काय आहे हे उगाचच मेकअप आहे। पण लोकनम मंडनम लोकरंजनम म्हणजे प्रेतयात्रा काय लोक जातात, काही लोक काय करतात प्रेताला खूप सुशोभित करतात अलंकार वगैरे, पण त्याला ते माहीत आहे का ते म्हण ते नुसतं लोकांना दाखवण्यासाठी त्याचा कुठलाच फायदा होत नाही। त्याचप्रकारे भक्ती केली नाही आणि बाकी इतर सर्व काही गोष्टी केला, मेकअप केला मी खूप पॉवरफुल आहे सगळं शास्त्र जाणतो जपतप, पण ॲक्टिव्हिटी तशा नसल्या, अकर्म करत नाही कृष्ण प्रसन्नतेसाठी काम करत नसेल तो काय अनावश्यक गोष्ट। किंवा आता जनरली आपल्या मूलभूत गरजा काय अन्न वस्त्र निवारा, पण आपलं अन्न लागतं किती आणि आपलं त्याच्यासाठी कार्य किती करतो आपण, हे की नाही। इव्हन जे अन्न आहे तेही लोकांना मिळत नाही, वडापाव खाऊन खातात लोक। ॲक्च्युली जर तो श्रीमंत असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे, तिन्ही वेळेस गरमागरम खायला पाहिजे ॲक्च्युली तव्यावर, तर तो ॲक्च्युली श्रीमंत आहे की नाही। की जो सकाळी 5 वाजता बनवलेला तो दुपारी किंवा रात्री खाणार तो ॲक्च्युली श्रीमंत नाही आहे की नाही। म्हणून आपण विचार केला पाहिजे की बेसिकली माझा आवश्यक गरजा काय आणि अनावश्यक गरजा काय। तर बेसिकली आत्ता सध्या कलियुगात व्यक्ती ज्या पॅरेफर्निले म्हणतात त्याला, पॅरेफर्निले म्हणजे माझ्या जीवनास तर प्रतिष्ठेसाठी जे आहे त्यासाठी एवढं कार्य करत आहे आणि त्याचं मूलभूत गरजा त्याचं पूर्ण होत नाही। शो तर त्यासाठी हेच कार्य चाललं आहे। तर म्हणून सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग म्हणजे काय, तर ॲक्च्युली शरीराला जे आवश्यक आहे त्यासाठी जेवढं कर्म करणे आणि जास्तीत जास्त वेळ काय कशासाठी करणे, जन्मकर्मचमे दिव्यम हे जाणण्यासाठी। भगवंतांचे जन्मकर्म दिव्य आहे ते कसे आहेत त्यासाठी जास्त श्रवणम कीर्तनम हे याच्यासाठी जास्त वेळ काढणं। जर हे केलं तर काय होईल, अशा प्रकारे कर्म केल्याने तो पापकर्माने प्रभावित होणार नाही। तर कुर्वन आपनोति किल्बिषम यदृच्छा लाभ संतुष्टो, पुढचं हे काय की जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट होतो, आपोआप जे लाभ होता तो ठीक आहे। खूप परिश्रम करावं लागतात आहे म्हणजे हा म्हणतो की नाही 1 करोड टाकतो तेव्हा म्हणजे 50 करोड होती, तर त्यासाठी 1 करोड टाकावं लागेल ना। तर 1 रुपया टाकून समजा 10 लाख मिळतं तर ठीक आहे की नाही, त्याला म्हणतात यदुरुच्छा लाभ असं। जास्तीत जास्त शारीरिक अन्नावश्यक हे नाही करत। आणि दुसरा द्वंद्वातीतो विमत्सरा, जो द्वंद्वातून मुक्त आहे आणि विमत्सर आहे। विमत्सर हा मेन हे आहे गुण काय, दुसऱ्याचा मत्सर करत नाही तो। दिव्य सरावरील व्यक्ती विमत्सर आहे। तर इतर जे क्यूमध्ये आहेत आणि त्याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे, इतर सगळे मत्सर करत असत। मत्सर म्हणजे मला मिळालं पाहिजे, बाकी सगळ्यांना मला काही घेणं देणं नाही। बेसिकली सांगण्याचा अर्थ मी आणि माझे म्हणजे मत्सर, आणि ब्रॉड माइंडेड जो म्हणजे विमत्स जो म्हणतो की सगळे हे भगवंतांचे अंश आहेत आणि मी पण आहे, त्यामुळे मी दुसऱ्याला पण इजा करायची गरज नाही। आणि समसिद्धा अवसिद्धोच कृत्वापी निबद्धते, तो यश आणि अपयश या दोघांमध्ये स्थिर राहतो। का, कारण त्याला माहीत आहे माझेच कर्म आहे, पुढे दुसऱ्याने माझा दुसरा आपल्याला यश आणि अपयशाला कारणीभूत नसतं। काय असतं, आपण स्वतः आपल्या कर्मानुसार, तर म्हणून तो दोन्ही वेळा स्थिर राहतो। एक कथा येते की एक शेतकरी असतो आणि तो त्याला एक मुलगा असतो, एक दिवस असाच त्याच्याकडे त्याच्या अंगणात घोडा चालून येतो, घोडा आपोआप येऊन तिथे खेळायला लागतो। सगळ्या शेजारी म्हणणार अरे तुमच्याकडे असंच घोडा आला चांगला आहे, तुम्ही भाग्यवान आहे। तो म्हणतो काय काय भाग्य आणि काय अभाग्य, सगळे देवाची हे आहे म्हणजे कर्मफळ आहे आपलं।
तू त्याच्यासोबत खेळत असतो मुलगा, तो मुलगा खेळता का तो पडतो आणि त्याचा पाय फ्रॅक्चर होतो. म्हणतो अरे काय चांगला होता घोडा नव्हता, आता तुमचा मुलाचा पाय पण फ्रॅक्चर झाला, काय तुमचं अभाग्य आहे. तर तू म्हणतो काय भाग्य काय अभाग्य, सगळं कर्मफळ आहे. पण तो एकदम घोडा जातो बाहेर जातो आणि बाहेर जातो येतच नाही, तर सगळे म्हणतात अरे बघा पहिले घोडा नव्हता, घोडा आला आता तो फ्रॅक्चर घेऊन तोही चालला गेला, म्हणजे आता काय अभाग्य आहे. म्हणतो अरे काय भाग्य काय अभाग्य. पण नंतर बघतो तो अजून चार घोडे घेऊन येतो, तर पाच घोडे येतात. तर शेजारी म्हणतात अरे तुम्ही काय पॉवरफुल भाग्यवान आहे, पाच घोडे झाले, काय भाग्य काय अभाग्य. नंतर त्या राज्यात युद्ध होतं, युद्धात मग राजा म्हणतो सगळे जे जवान आहेत सगळे युद्धात या. सगळ्या शेजाऱ्यांच्या मुलांना युद्धात नेतात, पण याला नेत नाही कारण त्याचा पाय फ्रॅक्चर आहे. म्हणतो अरे तुम्ही भाग्यवान आहे, घोडे पण आहे आणि तुमचा मुलगा पण तुम्हाला मिळाला. अरे हे कर तर बेसिकली सांगण्याचा अर्थ काय, की जो स्थिर व्यक्ती आहे दिव्य, तो म्हणतो हे सगळं काय कर्म, काय भाग्य, काय चांगलं आहे काय वाईट आहे, हे काय हे टेम्पररी आहे, तात्पुरतं आहे. तर हा एक काय आहे याचा गुण, दिव्य स्तरावरील गुण, की तो सदैव काय होतो समसिद्ध अवसिद्धोच, तो विचलित होत नाही, धीरस धीर मनुष्य. कृत्वापि न निबद्धते, अशा मनस्थितीत जो व्यक्ती सर्व प्रकारची कामं करत असला तरी तो त्यामुळे कधीच बद्ध होत नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते. जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे, तो त्याचे कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते. म्हणजे ॲक्च्युली तो यज्ञ करत आहे. त्याचं कर्म म्हणजे काय झालं, एक यज्ञ झालेलं आहे. तर यज्ञ हे अपवित्र नसतं, यज्ञात काय होईल कर्म. त्याचंच उदाहरण काय दिलं की त्याचं सर्व कार्य हे ब्रह्मण, म्हणजे यज्ञ झालं तर कसं, तर ब्रह्मण म्हणजे की दिव्यत्व झालं. ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधीना. तर हा इतक असा तल्लीन झालेला आहे या दिव्य ज्ञानाने की त्याला निश्चितच भगवद्धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियांमध्ये पूर्णपणे निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवनसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे आणि हवीसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे, म्हणजे सर्व कर्म. तो काय तो करणारा पण भ्रमण झाला आणि काय जो काय करतो आहे तेही भ्रमण झालं, म्हणजे तो अर्पित करतो आहे यज्ञामध्ये तेही कार्यही भ्रमण झालं. भ्रमण म्हणजे इथे झाले परमसत् आध्यात्मिक गोष्टीमध्ये गोष्टीची, म्हणजे परमसत्तेची सुरुवात. तर बेसिकली याला याला म्हटलेलं आहे की तो फक्त काय झालेला आहे, तो का त्याचं हे जीवन काही काळासाठी इथे आहे, त्याला तिकीट मिळालेलं आहे, तो फक्त काय प्रतीक्षा करतो आहे की प्लेन कधी येत आहे. मग तो बाकी काही कार्यात असला, काय कार्य करत असला तरी तिकीट टाकलंही त्याला तिथे मिळेल. बाकी जणांकडे काही तिकीट नाही आहे, त्यामुळे ते काही कार्य करत असतात तर बद्ध राहत, विमानात एंट्री मिळाली नाही. तर सिमिलर एक्झाम्पल म्हणजे याचं उदाहरण काय दिलं आहे की सर्व कर्मे फक्त विष्णूंसाठी केली तर आपण कुठल्याच कर्माने बद्ध होत नाही. त्याचं उदाहरण दिलेलं आहे प्रभुपाद देतात की दुधाचं उदाहरण दिलं की दुधाचे पदार्थ समजा एखाद्याने खूप जास्त खाल्ले तर आणि रोगी झाला तर त्याला हे काय असतं, औषध काय असतं, दही दिल्यानंतर पोट स्वच्छ होते. दही काय दुधाचा एक वेगळा प्रकार आहे. त्याचप्रकारे ज्या गोष्टी विषयासक्त करतात आहे त्याच गोष्टी काय करतात, त्याच पद्धती तेच कार्य, म्हणजे ज्या इंद्रिय आपल्या इंद्रियांनी आपण जे कार्य करतो आहे त्याने आपण बद्ध होतो आहे. पण कशासाठी करतो आहे, इंद्रिय तृप्तीसाठी. तर काय होईल, याच इंद्रियांनी
विषयासक्त होऊन विषयांचे कार्य केलं तर इंद्रियासाठी कार्य केलं तर बंद होईल. पण तेच इंद्रियांनी सर्व कार्य कृष्ट भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केले तर काय होईल? कर्मबद्ध होणार. बेसिकली जसं दूध आणि दही हे दूधच आहे पण काय वेगळा त्याचा प्रकार आहे, त्याचप्रकारे इंद्रिय सेमच आहे पण फक्त कार्य करायचं आहे. कसं कोणासाठी करायचं आहे? स्वतःसाठी न कर स्वतःच्या संतुष्टीसाठी न करता भगवंतांच्या संतुष्टीसाठी करणे. तर दुधाचं उदाहरण काय करताय, काय शिकवतं आपल्याला की फक्त जे सर्व इंद्रियांनी भगवंतांची संतुष्टी होत असेल तेच कार्य करायचं. मग हे आता इथे आला कन्सेप्ट काय की यज्ञ, तर असे तर सर्वांसाठी वेगवेगळे यज्ञ आहे. वेगवेगळ्या प्रकारे व्यक्ती वेगवेगळे यज्ञ कसे करताय? दैवमेवा परे यज्ञम योगिनां पर्युपासते ब्रह्माग्नाव परे यज्ञम यज्ञेनैवोपजुष्यति श्रोत्रादीनिन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुष्यति शब्दादीन् विषयान्यन्य इन्द्रियाग्निषु जुष्यति सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणं कर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नो जुह्यति ज्ञानदीपिते द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतया संशितव्रता अपाने जुह्यति प्राणं प्राणेपानं तथा परे प्राणापानगति रुद्ध्वा प्राणायामपरायण अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्यति सर्वे पेते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषा यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्मसनातनं. तर यात आता वर्ष नंबर 25 ते 30 म्हणजे 19 इथे विविध प्रकारच्या गुणात जे आहेत विविध प्रकारच्या व्यक्तीसाठी विविध यज्ञकर्म दिलेले. तर एक तुम्ही त्याला गृहपाठ काय तो चार्ट भाषांतर वाचून करायचा, भाषांतरामध्ये समजेल की कोणासाठी काय. तर श्रोत्रादिनी इंद्रियाण्याने की ब्रह्मचारी यांच्यासाठी काय, तर श्रवण प्रक्रिया हा यज्ञ आहे. बाकी व्यक्तींसाठी काय काय, तर तुम्हाला काय करणे चार्ट बनवायचा आहे कोणासाठी कुठलं यज्ञ करणं. तर बेसिक काय त्याच्यात, तर यज्ञ सर्वे पेते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मशा यज्ञशिष्टा अमृतभुजो यांती ब्रह्मसनातन. जेव्हा सर्वजण जेव्हा यज्ञ करतील तेव्हा सर्व पापकर्मातून मुक्त होऊन त्यांना काय होईल, या यज्ञाची यज्ञफळाची म्हणजे अमृताची सव लागेल. यज्ञ करून प्रेरित होते आणि ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतील, प्रगती करतील अशा प्रकारे. तर हे सर्व प्रकारचे यज्ञ काय आहेत, हे प्युरिफिकेशन म्हणजे हृदय शुद्धी करण्यासाठी दिले प्रत्येकासाठी. तर ते केल्याने काय होईल, जेव्हा यज्ञ करतील तर काय होतील, इंद्रिय जे अशुद्ध आहेत ते शुद्ध होतील. आणि शुद्धता काय आहे, एक अमृत आहे, समजलं की. आणि ते सर्व म्हणजे दिव्य स्तर म्हणजे काय, पूर्ण शुद्धता. पूर्ण शुद्धतेत इंद्रिय आपोआपच काय करतील, आपोआप इंद्रिय काय करतील शुद्ध अवस्थेत, इंद्रिय तृप्ती मग भगवंतांची सेवा. तर बेसिकली अशुद्धतेने काय झालेलं आहे, इंद्रियांना भौतिक कर्म म्हणजे विषयासक्ती म्हणजे इंद्रिय तृप्ती करण्याची सवय लागली. म्हणून यज्ञ कर्म करत राहिलं. म्हणून आपण काय करतो, यज्ञ कर्म आपलं बेसिकली तर भोग लावणे. तर भगवंतांना भोग लावून जे आपण प्रसाद खातो तो ते बेसिकली सर्वात मोठं आपलं शुद्धीकरणाचं कारण आहे. तिथे जी अहम भावना जाते की जी या भौतिक जगावर आपण जे स्वामित्व पत्करत आलेलो आहे त्याच्यावर तो एक बाधा झालेली की भाव सगळं तुमचं आहे, तुम्ही पहिले खा प्रसाद खा. आणि सदैव हरिनाम जे आपल्या बेसिकली सगळ्या सर्व इंद्रियांमध्ये जीभ जी आहे त्याला वळण लावणे. तर हरिनाम घेणे आणि प्रसाद घेणे यांनी जीभेला काय करणे, सवय लावणे. तर या अशानुसार इंद्रियशुद्ध चालू होते, ठीक आहे ना. तर हे झालं यज्ञ. तर यज्ञामुळे जेव्हा चव तर जेव्हा हे अमृतपान एकदा
त्याची चव लागल्यानंतर काय होतं हे होत राहील, हळूवारपणे त्याच्यात आसक्ती वाढेल. आणि हे यज्ञ समजा केलं नाही तर काहीच अर्थ नाही. प्रत्येकाने यज्ञ कर, यज्ञ म्हणजे तपश्चर्या. बेसिकली तपश्चर्या म्हणजे काय की इंद्रियांना जे नको आहे, इंद्रियांना काय हवं आहे, भोग, इंद्रिय तृप्ती पाहिजे. आणि तपश्चर्या काय म्हणते, भोग नाही म्हणजे शुद्धीकरण. तर तपश्चर्या म्हणजे इंद्रिय शुद्धीकरण, इंद्रिय शुद्ध करणे. त्यासाठी यज्ञ कर, यज्ञच म्हणजे एक तपश्चर्या झाली. नायम लोकोस्ती अयज्ञस्य कुतोन्य कुरु सत्तमा. जे लोक यज्ञ करत नाही, तर मनुष्य यज्ञ केल्याशिवाय केल्याविना या लोकामध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुख प्राप्ती करू शकत नाही. तर सुख तर इंद्रियतृप्ती नेहमी दुःखच आणेल. दुःख आमय प्रदा, इंद्रियतृप्तीचे बाय प्रॉडक्ट काय, दुःख आणि आमय म्हणजे डिझीज, डिझीज म्हणजे रोग. दुःख आमय प्रदा, जे 18 अध्यायात आपल्याला दिसेल की रजगुण काय, रजगुणाचा व्यक्ती काय करतो. तर जो व्यक्ती यज्ञ करणार नाही तो मनुष्य लोकामध्ये किंवा या जीवनामध्येही सुखी प्राप्ती करू शकत नाही. तर याच्या पुढल्या जन्मी काय, म्हणून सर्वात महत्त्वाचं काय की प्रत्येकाने कुठल्याने आपल्या प्रतीने जे आपण चार्ट काढणार आहे त्या प्रतीने आपलं यज्ञ करणे आवश्यक आहे, ज्याने आपली शुद्धीकरण होईल. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्मा विमोक्षसे. हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ जे आहेत ते वेदसंमत आहेत. सर्व जी यादी आपण तुम्ही काढणार आहेत ती वेदसंमत आहे आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मांपासून उत्पन्न झालेले आहेत. या प्रकारे त्यांना जाणल्यावर ते तू मुक्त होशील. पण काय आता याच्यात श्रेयाद्रव्यमयाद यज्ञ ज्ञानयज्ञ परंतप सर्व कर्माखिलं ज्ञानम ज्ञाने परिसमाप्यते. पण हे परंतप केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ करणे श्रेष्ठ आहे. म्हणजे की सर्व यज्ञांनंतर हे यज्ञ कुठे नेलं पाहिजे, आपल्याला दिव्य ज्ञानाकडे नेणे आवश्यक आहे. तर सर्व यज्ञकर्मांचे पर्यवसन हे दिव्य ज्ञानामध्येच होते. बेसिकली म्हणजे हे जे सर्व यज्ञ जे आहे नुसते करणे आवश्यक नाही, ज्ञानाद्वारे करणे आवश्यक आहे. म्हणजे ज्ञान असलं पाहिजे की हे काय करतो मी. यज्ञकर्म नुसते केले तरी फळ मिळेल, पण ज्ञानात म्हणजे ज्ञान असेल की काय करतो मी तर त्याचा जास्त फायदा आहे. म्हणून त्याचा अर्थ काय की सर्व कर्म यज्ञ आपल्याला कुठे नेलं पाहिजे, दिव्य ज्ञानाकडे आकर्षित झालं पाहिजे. जसं आपण बघितलं की जातीशास्त्र जप तप हे सगळे आपलं काय हे शुद्धीकरणाचेच आहे. म्हणजे सर्व शुद्धीकरण करतील, पण मेन काय दिव्य ज्ञान हे कुठे प्राप्त होईल, तर त्यासाठी तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षांती ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शन. तर असा व्यक्ती शोधायला पाहिजे की जो दिव्य ज्ञान देईल. तर तो आहे गुरु. त्यासाठी काय आवश्यक आहे, प्रणिपात. तर गुरूंकडनं मार्गदर्शन गुरूंचं मार्गदर्शन किंवा गुरूंकडनं हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी काय आवश्यकता आहे, तर फर्स्ट थिंग प्रणिपात. प्रणिपात म्हणजे शरणागती की मी तुमचा शिष्य आहे. तिसरं परिप्रश्नेनं की मी काय अशा दुःखी अवस्थेत आहे. परिप्रश्नेनं म्हणजे प्रश्न विचारत राहणे आणि नुसतं प्रश्न विचारणे आहे, पण नंतर सेवया सेवा करणे, त्यांची सर्व प्रकारची सेवा करणे. यांनी उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शन, ते आपल्याला हे दिव्य ज्ञान देऊ शकतात कारण त्यांच्याकडे ते आहे, कारण ते तत्वदर्शन आहे. ते सर्व तत्वता बघू शकतात. जसं जन्मकर्मचमे दिव्यम एवं तत्वत. तर जो म्हणून गुरु बघू शकतात की आपण काय करू शकतो व्यवस्थित, म्हणून ते सगळ्यांना वेगवेगळे कार्य देते. एवं वेत्ती तत्वता, वेत्ती म्हणजे जाणणे, तत्वता तत्वता म्हणजे जसं आहे तसं. म्हणून गुरु सगळ्यांना एकच कार्य देणार नाही, त्यांना म्हणते याची वृत्तीचा स्वभाव काय, त्या स्वभावानुसार त्याला कार्य देत. तर तो जाणणारे ते गुरु. तर त्यांची तीन आवश्यकता काय ज्ञानासाठी,
तद्विद्धी जाणे आणि नंतर काय करणे प्रणिपात प्रणिपात म्हणजे शरणागती परिप्रष्टेन म्हणजे प्रश्न विचारणे कशाबद्दल तर मेन इथे परिप्रष्ट म्हणजे अरे मला मी कुठेही जागा इथे घेऊ की खोपोलीत घेऊ खोपोलीत घेऊ की खंडाळाला इन्व्हेस्टमेंट करू हे असे फालतू प्रश्न नाही विचारायचे मी का इथे या शरीरात म्हणजे मी मला हे भौतिक त्रास काय आहे इथून माझी कशी प्रगती होऊ शकते माझे जे अनर्थ निवृत्ती कशी होऊ शकते तर वायफळ प्रश्न न विचारता किंवा त्याच्यात एक शब्द येतो की अनावश्यक गोष्टी न विचारता आपल्या प्रगतीसाठी प्रश्न विचारणे दिव्य ज्ञानाबद्दल विचारणे की मी का आलोचे माझं कृष्णाशी संबंध काय माझं स्वरूप काय बेसिकली याकडे आणि हे परिप्रश्न आणि सेवया सेवायचं म्हणजे जे जे सांगतील ते करणे या प्रकारे हे दिव्य ज्ञान आपल्याला मिळू शकतं यद् ज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पांडवा येन भूतानि अशेषाणि द्रक्ष्यसि आत्मनः यतो मयि आत्मसाक्षात्कारी जीवांकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तो पुन्हा मोहित होणार नाही एकदा दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो मोहित होणार नाही कारण या ज्ञानाद्वारे तू पाहशील की सर्व प्राणी मात्र हे परमात्माचे अंश आहेत अर्थात ते माझेच आहेत तो मोहित होणे म्हणजे काय मत्सर तर मत्सर म्हणजे की अरे हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ काय हा माझ्या मी याच्यापेक्षा का नाही श्रेष्ठ पण हे ज्ञान मिळाल्यावर काय हो समजेल की सर्व हे परमात्म्याचे अंश म्हणजे बेसिकली सगळ्यांमध्ये परमात्मा आणि सगळे क्वालिटी वाईज आपण सारखेच जीव सगळे आत्मा आहेत त्यामुळे मत्सर होणार नाही मत्सर होणार नाही मग सिद्ध सिद्ध कुठल्या प्रकारे जय विजय धीर राह अशा प्रकारे तो मोहात परत पडणार नाही आणि हे ज्ञान कोणासाठी म्हणजे याच्यासाठी काही सेग्रिगेशन आहे की ह्याच्यात कोणी विभागीकरण कोणाचं नाही अपी चेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तम सर्व ज्ञानप्लवेनेव वृजिनम संतरिष्यसी जर आपण जर तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्यधिक पापी जरी समजण्यात आले की तुम्ही म्हणाल अरे मी माझ्याकडे एवढं मी कर्मफळ आहे मी सगळ्यात पाप्यांमधलं पापी आहे त्यामुळे मी भक्ती करू शकणार नाही किंवा भक्ती मला शुद्ध करू शकणार नाही तर असं नाही आहे तुम्ही कितीही पापी असाल तर आपलं कोण सी सी मधले आपले जगाई मधाई यांनी असा असे प्रगतीचे व्यक्ती होते की त्यांनी कुठलं पापही सोडलं नाही सर्व प्रकारचे पापं केले पण तेही भक्तीमध्ये येऊन काय झालेलं आहे एकाच जन्मी त्याच जन्मी जगदानंद आणि माधवानंद म्हणजे शुद्ध भक्त झाले डायरेक्ट श्री चैतन्य महाप्रभूंचे पार्षद झाले तर कितीही प्रकारचा तुम्ही मोठा पाप असेल तरी ज्ञान हे कशाप्रकारे आहे एका बोटेप्रमाणे नौकेप्रमाणे ते काय करेल या दिव्य ज्ञानरूपी नौकेमध्ये तुम्ही आरूढ होऊन हा महासागर दुःखीरूपी अशाश्वत दुःखालयम हा जो महासागर आहे तो पार करण्यासाठी आपल्याला ही ज्ञानरूपी नौका सहाय्य करेल कितीही पापी असेल ते काय करणे जन्मकर्मचमे दिव्यम वेत्ती तत्वत जाणण्याचा प्रयत्न करणे त्यासाठी जास्तीत जास्त श्रवण आणि कार्य करणे त्यानंतर उदाहरण देतात की कसे यथे धामसी समिद्धोग्निर् भस्मसात कुरुते अर्जुना ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते यथा की ज्याप्रमाणे एक प्रज्वलित अग्नी असेल तर त्यात तुम्ही कितीही सर्पण टाकलं तरी ते भस्मसात होऊन काय होतं राख होतं त्याचप्रमाणे या ज्ञानरूपी अग्नीत सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात होतात ही ज्ञान दिव्य ज्ञानाची महिमा कीर्ती सांगतात नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदति हे कधी समजे कधी येईल ज्ञान सगळे म्हणतील मलाही ज्ञान पाहिजे का मलाही ज्ञान पाहिजे तर बेसिकली ही सदृशं पवित्रम विद्यते म्हणजे या दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे काहीही नाही आहे प्युअर आणि अट्रॅक्टिव्ह आकर्षित आहे पण तत् स्वयं योग संसिद्ध मी सांगू शकणार नाही की
तुम्ही योग सिद्ध झालेले दिव्य स्तरावर आले स्वयं सिद्ध तत्स्वयं योग संसिद्ध स्वतःला जाणवेल हे अमृतपान स्वतःला स्वतःचं ताकद येईल की अरे हे अमृतपान करतं कसं कधी कालेनात्मनिविंदती म्हणजे की भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाल्यानंतर तर जशी जशी आपली प्रगती होईल कालेनात् तसंच आपल्याला स्वयंसिद्ध होईल जसं खूप भूक लागलेली आहे आणि तुम्ही आलेत तुम्ही म्हटलं ठीक आहे एक भाजी आणि पोहे आहे भाजी वाढली आणि पोहे वाढली झाले संतुष्टच वाटताय तुम्ही एवढ्या संतुष्ट कुठे कोपऱ्यात पण गेले नाही अजून म्हणजे 10 पोळ्या 20 पोळ्या पाहिजे जसं तुम्ही खात राहाल 5 6 7 8 त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं आता ताकद येते आहे भूक शमली हे की नाही तर मी सांगू शकत नाही की तुमचं पोट भरलं आता एक पोहे आणि भाजी एवढी दिली स्वयंसिद्ध माझी काय कॅपॅसिटी आहे तर बेसिकली शुद्धीकरणामुळे स्वयंसिद्ध स्वतः आपण कितपत शुद्ध झालेलं आहे कितपत अनर्थ केलं आहे हे आपल्याला मला माझा कळेल तुम्हाला तुम्हाला कळेल कालेनात्मने जसे आपण आचरण करतो भक्तियुगाचे आचरण मनोवृत्तीने कसं करतो आहे किती आतुरतेने आणि एकाग्रतेने तर बेसिकली आपण जे सगळ्या गोष्टींमध्ये काय पाहिजे फोकस एकाग्रता तर एकाग्रतेने केलं करू आपण तर थोड्या वेळात जे करू ते जास्त शुद्धीकरण करेल तर बेसिकली काय पाहिजे भगवंतांना एकाग्रता की जसं इंद्रिय शुद्ध झाल्यानंतर त्याला सांगावलंही लागणार ते एकाग्रतेने कार्य कर पण आपले अशुद्ध असल्याकारणाने 10-5 मिनिटांनी म्हणतात की अरे खूप झाला आता दुसरं काही करायचं तर बेसिकली ही शुद्धीकरण ज्या प्रकारे होईल तर तो कालेनात्म तो काळ थोडा कमी पण होऊ शकतो तर एकाग्रता असणे आवश्यक आहे मग भगवंत सांगतात की श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परम संमितेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरेणादी गच्छती तो याच्यावर ज्याची श्रद्धा आहे जो श्रद्धावान आहे मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे म्हणजे बेसिकली श्रद्धा असणे आवश्यक आणि ज्याने आपली इंद्रिय संयमित केली आहे तो असे ज्ञान प्राप्त करतो तर श्रद्धा असणे आवश्यक आहे आपण जे काय करतो त्यावर आणि त्याचबरोबर इंद्रिय संयमित केली पाहिजे तर हे ज्ञानपात्र प्राप्त होईल आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला ही परम आध्यात्मिक शांती प्राप्त होईल लवकरच तर बेसिकली सगळे प्रयत्न करतात कशासाठी शांती आणि सुखासाठी आहे की नाही तर ती कधी प्राप्त होईल याचं हे दिलं आहे श्रद्धा अढळ श्रद्धा जी आपली निष्ठा रुची आसक्ती ती तर बेसिक जी श्रद्धा आहे ती त्याचं रूपांतर स्ट्रॉंग करणे त्याचबरोबर इंद्रिय संयम म्हणजे शुद्धीकरण तर ही लवकरच आपल्याला शांती प्राप्त होईल म्हणजे सुख होईल तर याच जन्मी तथाकथित सर्व कार्य करूनही आपण सुखी राहू शकतो पण अश्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मना पण या प्रमाणित शास्त्राबद्दल संशयी व्यक्ती असेल अज्ञाने आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवज्ञान भावनेची प्राप्ती होत नाही तर अश्रद्धा असेल तर शक्य नाही अर्धवट श्रद्धा तर त्यालाही प्राप्त होणार तर त्यांचे पतनच होईल कारण एका वेळी दोन नावेत तुम्ही जाऊ शकत नाही पडालच काय पूर्णपणे श्रद्धा हवी संशयी आत्म्याला या लोकामध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्त होत नाही तो नेहमी संशय करेल कुठेही जाईल तर संशयित असेल तर संशयी व्यक्ती बघितला का नेहमी त्याच्या कपाळावर आठाच असते की हे याच्यात द्विष तर नाही आहे किंवा अरे मला मारणार तर नाही तर बेसिकली संशय तो श्रद्धा ठेवणार नाही किंवा हे कार्य मला शांती देणारच की नाही तर हा संशय बाळगला तर काही होणार म्हणून प्रणयपाद म्हणजे काय पूर्ण शरणागती तर फर्स्ट थिंग आहे ते गुरूंकडे देणे म्हणजे पहिले पूर्ण श्रद्धा प्रणयपाद की तुम्ही जे काय करायला द्या म्हणून परिप्रश्न आणि सेवा आहे तिथे डाऊट केला तर काय होईल पतन सिंपल आहे योगसन्यस्त कर्माणं ज्ञानसंछिन्न संशयम आत्मवंतं न कर्माणि निबंधन्ति धनंजया
आपल्या कर्मफळांचा त्याग करून जो भक्तियोग युक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचे सर्व संशय नष्ट झाले तो वास्तविकपणे आत्मस्थित आहे आणि त्याचप्रमाणे तो कर्मबंधनातही कर्मबंधनाने बद्ध होत नाही. त्याला जे या ज्ञानयुक्ताने जो कर्म करतो आणि त्याचे सर्व संशय नष्ट होतात तोच कर्मबंधनातून मुक्त होतो. तस्माद् अज्ञान संभूतं हृत्सं ज्ञानासीनात्मना चित्वेन संशयं योगं आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. म्हणून काय करणं आहे तुला की या अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय निर्माण झालेले त्याला काय करायचं आहे, ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकणे. चित्वेनम संशयम, चित्वेन म्हणजे कापणे. योग आतिष्ठ योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत म्हणजे उठू आणि युद्ध कर, युद्ध करणे हे त्याला आदेश दिलेले आहे. अशा प्रकारे हे दिव्य ज्ञान कर्म संन्यास योग आहे. या दिव्य ज्ञानाबद्दल पहिले दिव्य ज्ञानाबद्दल सांगितलं, त्यानंतर कशा प्रकारे यज्ञ करणं हे आवश्यक आहे सगळ्यांसाठी, त्या यज्ञ करणं केल्या जे दीप पहिले जे दिव्य ज्ञान दिलं आहे दिव्य सरावर कोण आहे त्याची लक्षणे, तर त्यांनी यज्ञ करणे आवश्यक आहे. आणि यज्ञ नुसतं यज्ञ करण्यापेक्षा ज्ञानात यज्ञ करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी गुरु असणे आवश्यक आहे. आणि हे सगळ्यात पवित्र आहे ज्ञान, आणि त्यामुळे ही याच्यावर जी श्रद्धा असेल तर तो कितीही पापी असेल तरी तो या भावसागर पार करू शकतो. आणि पण अश्रद्धा असेल तर तो त्याचं पतन निश्चित आहे. तर यात आपण एक हा मुद्दा घेतला नसेल. सगळे मुद्दे घेतले, फक्त एक आपल्या शरीरातील पाच प्रकारचे वायू एका याच्यात तिथे तुम्हाला जो गृहपाठ दिलेला आहे त्यात तो एक प्रश्न येईल की आपल्या शरीरात किती प्रकारचे वायू आहे आणि त्यांचे कार्य काय, तो पण एक प्रश्न आहे. कुठला तपस्या